हाँ हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणी. आज शेतावरून ताज्या ताज्या मिरच्या आल्यात. अशा मिरच्या भातावर एक नंबर लागतात, खायला भाकरीवर एक नंबर लागतात. अशा बघा काय करायचं, मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्यात. हळद मीठ हिंग एकत्र करायचं आहे. इथे मिरच्या लवंगामध्ये चीर पाडून घेतलेले आणि छान अशी गावच्या पद्धतीने मिरची करून बघा. करून ठेवायची 2-3 दिवस काय आठवडाभरी छान लागते. तर बघा हिंग मीठ हळद घेतलेलं आणि छानपैकी भरून घेतल्या सगळ्या मिरच्यामध्ये. बघा कमी पडलं म्हणून पुन्हा घेतलं आणि छानपैकी तवा कढईत किंवा तव्यामध्ये तेल घ्यायचं आहे आणि छान पसरून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये या मिरच्या सगळ्या टाकायच्यात. त्याच्यानंतर खालून वर मस्त परतून घ्यायच्यात आणि इकडून तिकडून कसं छान परतवून घेतलं. त्याच्यावर लिंबाचा रस टाका, थोडंसं गुल किंवा साखर टाका, काही टाकू शकता गोड, त्याच्यामुळे ना तिखट लागत नाही. त्याच्यानंतर तिथं शेंगदाण्याचा कूट आणि मस्त की खोबरा पेरायचा आहे. खोबरा पेरून झाला की थोडंसं वाफेवर ठेवायचं आणि छान पिकाची मिरची तयार झाली. रेसिपी साधी सिंपल आहे, आवडत लाईक शेअर सबस्क्राईब करायलाच नका. चला तर मग, या खायला आवडत असेल तर नक्कीच सांगा कमेंट करून. कमेंट करत जा, सबस्क्राईबचं बटन दाबल्याचं प्लीज दाबा. चला तर पुन्हा भेटूया नवीन कधी बघायला. बाय बाय.